हरिओम मी सुधांशी तरी मुरबी उपासना केंद्र 6 मार्च 2018 रोजी सेकंड शिफ्ट करून येत होतो आणि अचानक माझा ॲक्सिडेंट झाला. माझ्याजवळ जो माझ्या पाठीमागे डबल सीटवर बसलेला होता तो गाडी स्लिप झाल्यानंतर डायरेक्ट माझ्या अंगावर पडला. असा अंगावर पडला की माझा हाड हा सांध्यातनं सटकून तिथे क्रॅक झाला. क्रॅक झाल्यावर मला हात काय उचलता येईना. मी जसा जसा रोडवरनं उभा राहिल्यावर सर्व पब्लिक तिथे जमा झाली. आता करायचं काय, मोबाईलवर पण कॉन्टॅक्ट करता येत नव्हतं, म्हणून मी मोबाईल ऑन केला. तेवढ्यात मिसेजच्या मामाची मुलाची गाडी आली आणि त्यानं बघितलं की अरे भाऊजी पडल्यात, भाऊजीला लागलंय, कारण डाव्या हातातनं रक्त वाहत होतं. त्यानं बघितलं आणि रुमाळ आणला. काय झालं भाऊजी, मी म्हणतो हात सरकल्यासारखं वाटतो, मी म्हणतो हात उचलत नाही मला. त्यानं लगेच टेम्पोमध्ये भरला आणि मला तुंगा हॉस्पिटलमध्ये नेलं. तुंगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आणि मी म्हणतो तुझ्या ताईला फोन कर. त्यानं लगेच फोन केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला एक्सरे काढून नंतर सांगण्यात येईल काय आहे काय नाही ते. मग कंपनीत मी फोन करायला सांगितलं, कंपनीतले डॉक्टर आले, त्यांना पण चेक केला आणि एक्सरेमध्ये समजलं की तो क्रॅक आहे, ऑपरेशन करायला लागेल. मग ते ठीक आहे, मी म्हणतो आम्हाला ना हे घ्यायचं. कंपनीच्या डॉक्टरांनी सांगितलं की आपण आपला सजेशन घ्यायचं पुढच्या डॉक्टरचं, त्याच्यानंतर ऑपरेशन ठरवायचं. मग सोनी डॉक्टर म्हणून आहे त्याच्याकडे सजेशन घ्यायला गेलो. सोनी डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. मग मी ऑपरेशनची तयारी करायला सांगितलं. आपले बापू भक्त यायचे बघायला, विचारायचे आणि त्यांना सांगितल्यावर मी हो सांगितलं. म्हणून ऑपरेशनची तयारी केली. माझ्या तोंडामध्ये सतत बापूंचं नामस्मरण असायचं. मिसेसनं ऑपरेशनला जाण्याच्या अगोदर माझ्या कपाळी उभी लावली. काय घाबरायचं कारण नाही, बापू आपल्या सोबत आहेत असं सांगितल्यावर मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर माझा रामारामा हा जप चालू झाला. मी रामारामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरु समता त्रिविक्रमा आत्मारामा रामारामा हा कंटिन्यू जप बोलायला लागलो. नंतर बापूंचा जप बोलायला लागलो आणि विशुद्धचं इंजेक्शन दिलं आणि मला कधी झोप लागली मला काही समजत नव्हतं. जेव्हा मला थोडीशी लाईटली शुद्ध आली त्यावेळेला डाव्या हाताचं ऑपरेशन चालू असल्याचं मला जाणवलं आणि कोणीतरी मला असा हात करून जाताना जाणवलं माझे बापूच असावं असं मला त्यावेळेला जाणवलं आणि मी पूर्ण बेशुद्ध झालो. बेशुद्ध झाल्यानंतर मला ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर काढण्यात आलं. मिसेसला मी बेशुद्धामध्ये सांगतो बापूंची गाणी लाव, बापू आलेले, बापूंची गाणी लाव, बापू आलेले, बापूंचे भजन लाव आणि तिनं बापूंचे भजन लावले. मी त्या भजनामध्ये तल्लीन झालो आणि तसा झोपून गेलेलो होतो. हा सक्सेस ऑपरेशन हा फक्त माझा बापूच करू शकतो. हरिओम श्रीराम मंडळ.